नमस्कार, माझे नाव अंबादास बाबा भरगळ, राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा, मुक्काम पोस्ट नंदेश्वर लवटे वस्ती. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 90-75-97-25-36. तुमच्याकडे असणाऱ्या खिल्लारबद्दल माहिती सांगा. आम्ही खिल्लार काजळी कोसा आणि कॅटेगरीमध्ये बसण्यासाठी बैल घेतलेला आहे. ती घरच्या गायला झालेला बैल आहे. वय किती आहे या खोंडाचं तुमच्या? 1.5 वर्ष जाईल. सध्या या खिल्लारकडून तुमची अपेक्षा काय, म्हणजे हा शेतीसाठी वापरायचा की गाय भरवण्यासाठी? हा दोन्ही, शेतीसाठी बी आणि गाय भरवण्यासाठी बी, आणि विक्रीसाठी आलं तरी बी, योग्य किंमत आली तरी विक्रीसाठी सुद्धा वापरायचा. या खोंडाच्या बाप्पाबद्दल माहिती सांगू शकता का? बाप्पाबद्दल म्हणजे कैलास लेंगरे म्हणून रड्ड्याचा बैल प्रसिद्ध आहे. त्या बैलाचा आम्ही धावलेला बैल हे आमच्या घरी जन्मलेला आहे. अजून तुम्हाला खिल्लारबद्दल काय वाटतं, दोन शब्दात तुम्ही माहिती द्या. हा खिल्लार सांभाळून शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीचा फायदा होतो? खिल्लार सांभाळायला म्हणजे एक शेतीसाठी आणि एक गाय भरवण्यासाठी बी होतो, आणि एक औसन महाराष्ट्राची एक क्षण आहे म्हणून एक पाळण्यात आहे. हा खिल्लार सांभाळण्यात आणि इतर जनावर सांभाळण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे का? आहे की जर्शी ती जर्शी आणि खिल्लार ते खिल्लार, आणि खिल्लार असल्यानंतर दारात शोभत म्हणून आम्ही पाळलेला आहे. त्याच्यामुळे आनंद वाटतो आम्हाला. अजून दुसरा काय फायदा वाटतोय खिल्लारचा अंगणात असल्यानंतर? अंगणात असल्यानंतर माणसाला रोगराई होत नाही, आणि घराला शोभा वाटते, आणि जनावरापासून फिरल्यावर थोडं मन रमतं जनावरात म्हणून आम्ही पाळलेला आहे. म्हणजे हा तुम्ही विक्रीसाठी ठेवला आणि गाय भरवण्यासाठी सुद्धा ठेवला. जर विक्रीसाठी तुमच्याकडे एखादा शेतकरी आला घेण्यासाठी, तर तुम्ही त्याला देऊ इच्छिता ना? नाही, गायीसाठी बी भरवण्यासाठी बी ठेवणार, आणि योग्य रेट आल्यानंतर आम्ही गायीसाठी बी विक्रीसाठी बी देऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि असे तुमच्याकडे किती खिल्लार आहेत? माझ्याकडे असे खिल्लार 2-3 आहेत. दोन सध्या तरी. गायी किती आहेत तुमच्याकडे? गायी 2 आहेत आणि खोंड 2 आहेत. खोंड विक्रीसाठी असतात का तुमच्याकडे? नाही, विक्रीसाठी बी आहेत, आणि चांगले निघाल तर असे गाय भरण्यासाठी बी ठेवण्यासाठी असतात. बरं, शेतीसाठी पण वापरता? हो.